नमस्कार, मी पूनम, आधार न्यूज मध्ये आपलं स्वागत। पाहुयाच्या ठळक घडामोडी। महिलांचा अनादर करणाऱ्या, मातृशक्तीचा अपमान करणाऱ्या आरोपींना पाठीशी घालू नये, सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी द्यावी। यापुढे ज्या ज्या वेळेला महिला युवतीवर जे जे बोट उठवतील ते तोडून टाकण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष चित्रा वाघ यांनी दिला। देशासह राज्यांमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न मोठ्या चिंतेची बाब बनली आहे। नवरात्रानिमित्त 9 दिवस मोठ्या प्रमाणावर राज्यभरात स्त्री शक्तीचा उदोउदो करण्यात येतो, मात्र याच दरम्यान मीटू सारखे कॅम्पेन समोर येताना दिसतात। खरं तर मुंबईचं आराध्य दैवत आहे, फार मोठी शक्ती आहे। मातृशक्तीला नमन करण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे। शेतकरी राज्यातला आज दुष्काळाच्या छायेमध्ये आहे, त्याला जगण्यासाठी बळ मिळावं आणि त्याचबरोबरीने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आज फार मोठा आहे। मातृशक्तीचा राज्यात आणि देशामध्ये 9 दिवस जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये उदोउदो केला जातो, परंतु त्याच वेळेला मीटूसारखे कॅम्पेनिंग आपण बघतो आहे की महिलांना अश्लीलतेला, लैंगिक अत्याचाराला, व्याभिचाराला बळी पडावं लागतं। आणि या सगळ्या लढाईमध्ये आम्हाला लढण्यासाठीचं बळ आज आंबे मातेकडे मागितलं। मुंबई पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते विरार या स्थानकादरम्यान डबल डेकर लोकल सेवा ही निदान प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा विचार करा, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिले आहेत। मुंबई लोकलने एकाच वेळी जवळपास 7.5 लाख लोक प्रवास करत असतात। मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलची गर्दीवर नियंत्रण आणण्याऐवजी त्या गर्दीचे योग्य प्रकारे नियोजन करावे, असे उच्च न्यायालयाने सांगितले आहे। याशिवाय दिवसेंदिवस रेल्वे अपघातातील वाढत्या मृत्यूची संख्या लक्षात घेता मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये होणारी स्टंटबाजी थांबवणे गरजेचे असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे। महाविद्यालयात विशेष कार्यशाळा आयोजित करा, स्टंटबाजी थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा, असे निर्देशही सरकार व रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाने दिले। महाविद्यालयात विशेष कार्यशाळा आयोजित करा, स्टंटबाजी थांबवण्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करा, असे निर्देशही सरकार व रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाने दिले। रेल्वे अपघात, दिव्यांग प्रवाशांच्या समस्या, फुट ओव्हर ब्रिज व इतर समस्यांशी निगडीत प्रश्नांबाबत दाखल विविध जनहित याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील व न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुरू असलेल्या सुनावणीत न्यायालयाने हे म्हटले आहे। शिवसेनेच्या अनुशक्ती नगर मतदारसंघांचे आमदार तुकाराम काते यांच्यावर अज्ञात लोकांनी तलवार हल्ला केला असून या हल्ल्यात काते यांच्यासह त्यांचे अंगरक्षक व 2 कार्यकर्तेही जखमी झाले आहेत। मानखुर्द महाराष्ट्र नगर येथील मेट्रो 3 परिसरात तुकाराम कातेवर हल्ला झाला असून या भागात मेट्रो कारशेडचे काम शिवसैनिकांनी बंद पाडले होते। तेथून परत येताना काते यांच्यावर अज्ञात लोकांनी तलवारीने हल्ला केला। महाराष्ट्र नगर परिसरात सुरू असलेल्या मेट्रो कारशेडच्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याने शिवसेनेने 2 दिवसांपूर्वी हे काम थांबवण्यासाठी मोर्चा काढला होता, त्यामुळे हा हल्ला मेट्रोच्या कंत्राटदारानेच घडवून आणल्याचा आरोप काते यांनी केला आहे। ग्रामीण भागात वस्तीच्या एसटी बसेस घेऊन जाणाऱ्या चालक वाहकांची गैरसोय होत असल्याने वस्तीची फेरी न करण्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला असून वाहकांना पुरेशा सुविधा मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। वस्तीच्या गाड्या घेऊन जाणारा वाहक आणि चालकांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असते, मात्र अनेक गावात अशी सोयच नसल्याने त्यांना एसटीतच झोपावं लागतंय। पावसाळ्यात गळक्या बसेसमध्ये रात्र काढावी लागते, अनेकदा विंचू, साप यासारख्या विषारी प्राण्यांची भीती असते, अशा अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत। डोंबिवली केडीएमसी विभागातील सुलीन नगर परिसरात एक आगळ्या वेगळ्या उद्यान उभारण्यात आलं असून या उद्यानाचे वैशिष्ट्य म्हणजे यात बहिणाबाई चौधरी यांच्या कवितांची भिंत उभारण्यात आली आहे। सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणाऱ्या डोंबिवली येथील सुलीन नगर परिसरात हे उद्यान उभारण्यात आलं असून या उद्यानाच्या उद्घाटन समयी पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, महापौर सौ विनीता राणे यांसह अनेक दिग्गज उपस्थित होते। स्थानिक आमदार सुभाष भोईर यांच्या पुढाकाराने हे उद्यान उभारण्यात आले आहे। लहान मुलांना कवयित्री बहिणाबाई कळाव्यात यांच्या भावपूर्ण कविता वाचता येण्यासाठी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे। अतिशय सुंदर संकल्पना मांडून उद्यान उभारले असून ज्येष्ठ नागरिकांसाठी उत्तम विरंगुळा, तरुणांसाठी ओपन जिम, लहान मुलांसाठी खेळणी या उद्यानात आहे, त्यामुळे डोंबिवलीकरांच्या आरोग्यासाठी व विरंगुळासाठी हे उद्यान नक्कीच फायद्याचे ठरेल, असे मत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले। बहिणाबाई उद्यानाचं उद्घाटन झालेलं आहे। धन्यवाद। अतिशय चांगली संकल्पना या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि नावही बहिणाबाईंचं दिलेलं आहे, त्यांच्याबद्दल एक
काय व्यक्तिमत्व होतं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा म्हणून लहान मुलांसाठी इकडे बागडायला चांगलं उद्यान, इकडे ओपन जिम, हे सगळंच याच्यामध्ये आहे. या कल्याण आपल्या डोंबिवलीकरांच्या आरोग्यासाठी हे बहिणाबाई उद्यान नक्कीच फायद्याचं ठरेल. कल्याण येथील शिवाजी चौकात असलेल्या कॅनरा बँकेत फिल्मी स्टाईलने लुटीची थरार रंगल्याची घटना समोर आली आहे. बँकेत घुसलेल्या 6 जणांच्या टोळक्यांनी कॅशियरला बोलण्यात गुंतवून त्याच्या कॅबिनच्या ड्रॉवर मधून तब्बल 6 लाख रुपये लंपास केल्याची घटना घडली आहे. दुपारच्या सुमारास शिवाजी चौकातील कॅनरा बँकेत 5 ते 6 अनोळखी व्यक्तींनी प्रवेश केला. त्यातील एकाने तेथील हत्यारधारी सुरक्षा रक्षकाला एटीएम मधून पैसे निघत नसल्याचे सांगत तळमजल्यावर नेले. त्यानंतर काउंटरवर असलेल्या कॅशियर बाबूराव देवकर यांच्याशी दुसऱ्याने हुज्जत घालण्याचा बनाव केला. या लुटारूने त्यांना बोलवण्यात गुंतवले. हीच संधी साधत त्यापैकी तिसऱ्याने देवकर यांच्या केबिनच्या मागील उघड्या दरवाजाने केबिन मध्ये प्रवेश केला आणि देवकर यांच्या न कळत त्यांच्या ड्रॉर मधून 2000 रुपयांच्या नोटांची 6 लाखांची 3 बंडल चोरून तो फरार झाला. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक. पाहत रहा आधार न्यूज. आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. आधार न्यूज या वृत्तवाहिनीसाठी प्रतिनिधी नेमणे आहे. न्यूज रिपोर्टर, कॅमेरामन, व्हिडिओ एडिटर, अँकर, स्क्रिप्ट रायटर, एरिया प्रतिनिधी, मार्केटिंग प्रतिनिधी व रिसेप्शनिस्ट नेमणे आहे. इंटर्नशिपसाठी मुले व मुली, अनुभवी व्यक्तीस प्राधान्य. संपर्क 02512860002. मोबाईल क्रमांक 9321887766 व 4350869042. ईमेल aadhaarnews9@gmail.com. आधार न्यूज adm9@gmail.com. मुंबईची महालक्ष्मी हे मुंबईकरांचं कुलदैवत मानले जातं. या श्रद्धेने या नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात या देवीच्या दर्शनासाठी येथे भक्तांची रीघ लागली आहे. मुंबईची महालक्ष्मी ही नवसाला पावणारी देवी. या ठिकाणी देवी 3 रूपात विराजमान असून यात महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती या 3 रूपात पाहायला मिळते. यासाठी मोठ्या संख्येने श्रद्धाभावाने नवरात्र उत्सवात देवीच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळते. येथे नवरात्र उत्सवात मोठ्या प्रमाणात भक्त येत असल्याने येथील मंदिर प्रशासनाने भक्तांसाठी वेगवेगळ्या व्यवस्था केल्या आहेत. यात रांगांची चोख व्यवस्था, ऊन अधिक असल्याने दर्शन रांगेवर मंडप टाकण्यात आले आहे. रांगेत भक्तांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मेडिकल सुविधा व येथे सुरक्षा देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आली आहे. देवी माता कृपानी चांगला सर्व म्हणजे इच्छाप्रमाणे पण पूर्ण होतं आपल्याला आणि चांगलं पण लागते आणि दर नवरात्रीला पण आम्ही येतो असा. काय नाही, देवीवरती आपला विश्वास आहे, भरोसा आहे. मी बाळासाठी आलेली तेव्हा माझा नवस पूर्ण झाला. मार्गशीर्ष महिन्यामध्ये पण येऊन गेले मी. दरवर्षी माझी फेरी असते. देवी आमच्या पाठीशी उभी आहे म्हणून आम्ही एवढ्या लांबून आम्ही बेलापूर गावावरून आलेलो. ही मूर्ती स्वयंभू आहे. या तिन्ही ज्या मूर्ती आहेत या स्वयंभू आहेत, कोणी स्थापित केलेल्या नाहीयेत. ज्यांनी म्हणजे ज्यांना या सापडल्या गेल्या, कोळ्यांच्या जाळ्यामध्ये सापडल्या गेल्या अशा अख्खी ऐक आहे. त्याची मूळ पीठिका अशी आहे की ही स्वयंभू असल्यामुळे हिच्यावरती कुठल्याही प्रकारचे संस्कार करून स्थापित केलेली नसल्यामुळे एक जाज्वल्य देवस्थान वैष्णवदेवीला सुद्धा आहे. आता समजा एखाद्याला विद्या प्राप्त असेल तो सरस्वतीचे पूजन करू शकतो. ज्याच्याकडे धन पैसा नाही आहे महालक्ष्मीचं पूजन करू शकतो. आणि तिन्ही जर पाहिजे असतील तर तिन्ही देवीं म्हणून एक पूजा इथे आमच्या नित्यनेमानं केली जाते. तर ज्याच्यामध्ये श्रद्धा येते आणि श्रद्धेने येऊन जात आहे त्याची मनोकामना पूर्ण करण्यासाठी ही महालक्ष्मी समर्थ आहे. असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या त्याचबरोबर मुंबईची ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबादेवी या इच्छापूर्ती देवस्थानी नवरात्रीच्या दिवसात भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. मुंबादेवी या देवीच्या नावावरून मुंबईला मुंबई हे नाव मिळालं. म्हणूनच मुंबादेवी ही मुंबापुरीची आद्य ग्रामदेवता मानली जाते. मुंबादेवी हे इच्छापूर्ती देवस्थान असल्यामुळे येथे मुंबईसह मुंबई बाहेरील व विशेषतः नवविवाहित जोडप्यांची दर्शनासाठी गर्दी पाहायला मिळते.
या मंदिराचे बांधकाम पूर्णतः विटांचे असून त्यावर विविध देवी देवतांच्या मूर्त्या सज्जे घुमट कोरलेले दिसतात. मंदिराच्या मध्यभागी मुंबा देवीची नारंगी मूर्ती स्थापित असून आजूबाजूला अन्नपूर्णा आणि जगदंबे देवीची मूर्ती पाहायला मिळते. त्याचबरोबर मुंबा देवी ही मूळ कोळी समाजाची देवी असल्यामुळे समुद्रात येणाऱ्या प्रत्येक अडचणींपासून मुंबा देवीच आपल्याला सुरक्षित ठेवते अशी मुंबईच्या कोळी समाजाची श्रद्धा आहे. खरं तर मुंबईचं आराध्य दैवत आहे, फार मोठी शक्ती आहे. मातृशक्तीला नमन करण्यासाठी आज आम्ही इथं आलो आहे. मुंबई गाव की संपूर्ण रक्षा के लिए माँ मुंबा देवी यहाँ पर विराजित है. मुंबई में रहने वाले और मुंबई में आने वाले जो भक्त हैं, एक बार जो मुंबई में आए हैं, एक बार माता रानी मुंबा देवी के दर्शन करते हैं तो माँ मुंबा देवी उनके सभी प्रकार के कष्टों का निवारण करती आई है, हमेशा करती रही हैं और हमेशा करती रहेंगी. नमस्कार, मैं हेमंत जाधव, व्यवस्थापक मुंबा देवी मंदिर मुंबई. सुरक्षितेच्या दृष्टीने येणाऱ्या भक्तांसाठी सारे उपाय व्यवस्थापनाने योजलेले आहेत. मुख्यत्वे करून सांगायचं म्हणजे इथलं लोकल पोलीस स्टेशन जे आहे, एल टी मार्क पोलीस स्टेशन, त्यांचं सहकार्य आम्हाला 365 दिवस असतं. सध्या नवरात्राचं जो वेळ चालू आहे त्याच्यामध्ये भक्तांसाठी एकच निवेदन आम्ही करू इच्छितो मंदिराचा व्यवस्थापक या नात्याने, की त्यांच्या सर्व सुखसोयी किंवा त्यांना सुरक्षा पुरवण्याचा पूर्णपणे प्रयत्न व्यवस्थापनाने केलेला आहे आणि मोठ्यात मोठ्या संख्येने लोकांनी दर्शनाला यावं आणि मातेचा आशीर्वाद घ्यावा हीच विनंती आम्ही भक्तांना करत आहोत. बारामती येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली असून सोलापूर पुणे येथे ब्रिज खाली त्यांचा मृतदेह सापडला. बारामती येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक दादा साळुंके यांची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मात्र ही हत्या डोक्यात दगड घालून करण्यात आली असून सोलापूर पुणे ब्रिजच्या खाली त्यांचा मृतदेह सापडला. तसेच घटनास्थळी गाडीच्या टायरचे ठसेही दिसले. मात्र दादा साळुंके यांची हत्या का करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नसून या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. नागपूर मेट्रोचं काम पूर्णत्वाच्या मार्गावर असून मेट्रोच्या कामापैकी 70% काम पूर्ण झाले. ब्रिज 1 म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टप्प्यात मार्च 2019 पासून मेट्रो पूर्ण क्षमतेने धावणार आहे. नागपूर मेट्रोच्या एकूण कामांपैकी 70% काम पूर्ण झाले असून खापरी ते बर्डी मधील मुंजे चौक या रिच 1 समजल्या जाणाऱ्या टप्प्यात मार्च 2019 पासून मेट्रो सुरू होणार आहे. महामेट्रोचे MD ब्रिजचे दीक्षित यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान मार्च 2019 पर्यंत रिच 3 चेही बहुतांशी काम पूर्ण करून नागपूर मेट्रोच्या एकूण 4 रिच पैकी 2 रिच म्हणजेच अर्धी मेट्रो सुरू करण्याचे मेट्रोने निर्धारित केले आहे. पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर छापलेल्या पुस्तकाचं वितरण थांबवण्याचे आदेश शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण उपसंचालक विकास करड यांनी दिला असून सर्व शिक्षा अभियानाच्या श्री समर्थ रामदास स्वामी या पुस्तकात संभाजी महाराजांविषयी हा अपमानजनक उल्लेख केला आहे. समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकाच्या प्रती मुख्याध्यापकांच्या ताब्यात ठेवण्यात येणार आहे. ज्या मजकुरावर आक्षेप घेण्यात आलेला आहे त्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमली जाणार असून समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकाच्या लेखिका डॉक्टर शुभा साठे पुस्तकांची संस्था लाखे प्रकाशनने याबाबत माफीही मागितली तर या पुस्तकावर त्वरित बंदी घालावी, पुस्तकाला सर्व शिक्षा अभियानातून त्वरित वगळण्यात यावे अशी मागणी काही हिंदुत्ववादी संघटनांकडून करण्यात आली आहे. मला ते वाक्यही पूर्ण नीट आठवत नाहीये कारण 2007 मध्ये हे पुस्तक लिहिलं आहे, आज 10-11 वर्ष त्याला होऊन गेलेली आहेत. पण आता मला असं वाटतंय की तेव्हा माझा अभ्यास कमी होता, केवळ एखादं पुस्तक वाचून मी ते लिहिलं, पण त्यानंतर आज माझा अभ्यास वाढलेला आहे, माझ्या बुद्धीची प्रगल्भताही वाढलेली आहे, त्यामुळे मला असं वाटतंय की ते तसं मी लिहायला नको होतं. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करते. मला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल, छत्रपती संभाजी राजांबद्दल, संपूर्ण भोसले कुळाबद्दल माझ्या मनामध्ये नितांत आदर आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे ते शिवाजी महाराज आणि तो शिवबाचा छावा त्यांच्याबद्दल मी अनादराने कधीही बोलणार नाही. तेव्हा अनावधानाने लिहिलं गेलं त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री MJ अकबर यांच्या कृत्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजूनही मौन बाळगले असले तरी मंत्रिमंडळातील महिला व बालकल्याण मंत्री मेनका गांधी यांनी मात्र मीटू मोहिमेची गंभीर दखल घेतली आहे. कामाच्या ठिकाणी महिलांविरोधात होणाऱ्या लैंगिक छळाच्या प्रकरणांच्या चौकशीसाठी विधी क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात येण्याची घोषणा मेनका गांधी यांनी केली आहे. दरम्यान झालेल्या गुन्ह्यांचा सखोल अभ्यास करून
महिलांच्या सुरक्षेसाठी कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी पुढाकार घेण्यात येणार असल्याचेही सांगितलं आहे. तसेच लैंगिक छळासंदर्भात महिलांनी संकेतस्थळावर व ईमेल पाठवण्यात यावे असे देखील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. The point is, we have put in a group of judges who will then examine some of the cases in an independent and freestyle and advise us and advise them and us on where we should go from here. तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.